सक्तीची रजा झाली, सोहमरावाने हुकूम काढलाय, त्यामुळे आजपासून ऑफिसला जाणं बंद. नाही ते एका अर्थी बरंच झालं, फार जपायला हवं आता. सध्या शहरात जे काही घडतंय, जंगल झालंय आपल्या या शहराचं. जंगलाचा जसा कायदा असतो ना, तो सगळ्यात शक्तिशाली असेल तो जगेल, तसं झालंय या मुंबई शहराचं. जो धक्काबुक्की करून बसमध्ये पहिल्यांदा चढेल त्याला बसमध्ये बसायला जागा मिळेल, तो सगळ्यात पुढे धावेल त्याला ट्रेन पकडायला मिळेल, तो सगळ्यात जास्त पैसे दाबेल त्याला ऍडमिशन मिळेल. माझ्या वयाची माणसं जेव्हा मी ट्रेननी बसनी प्रवास करताना बघतो ना, काटा येतो अंगावर. असे बिचारे भरडले जातात त्या गर्दीमध्ये, अगदी रस्त्यातून रिक्षानं टॅक्सीने प्रवास केला, अगदी स्वतःच्या गाडीने देखील प्रवास केला, तर रस्त्यामध्ये हे खड्डे. मी तर म्हणतो गरोदर बायकांनी घराच्या बाहेर पडताच कामा नये अशी परिस्थिती. काय करणार, जंगलात जशी जिवंत राहण्यासाठी रोज लढाई लढावी लागते ना, तसं झालंय या शहराचं अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी ट्रेनमध्ये खिडकी जवळची जागा मिळवण्यासाठी लढावं लागतं. मी तर म्हणतो विशाखा तू आता घरीच राहणं बरोबर आहे, नशिबाने हे सगळं तुला करण्याची काही गरज नाहीये, नाही का, त्यामुळे नकोस ते. हो, आणि एकदा दुधानं तोंड भाजल्यावर ताकही फुंकूनच प्यावं, नाही का. हे बघ, आता हे सगळे विचार तू आता डोक्यातून काढून टाक. जे झालं ते गेलं, आता कसलंही दडपण मनावर ठेवू नकोस. या वेळेला सगळं व्यवस्थित होणार आहे. आबा, एक विचारायचं होतं. काय? आबा, मी बाळंतपणासाठी मम्मा आणि डॅड कडे गेले तर. अरे मग जा की, मग त्यात विचारायचं काय. पहिलं बाळंतपण माहेरच व्हावं लागतं. जा जा, जरूर जा. हे पण आमच्या गृहमंत्र्यांना जरा विचारून घे. काय, हे डिपार्टमेंट त्यांचं आहे. हो, म्हणजे आईना तर विचारणारच आहे मी, पण तुमची परवानगी मिळणं आवश्यक होतं म्हणून. ती मिळाली म्हणून समज. मी शतपावल्या घालून येते. आज रविवार असल्यासारखं वाटतंय, नाही? सगळं कसं अगदी शांत, गडबड गोंधळ नाही. आपण मस्त निवांतपणे पेपर चाळतोय, चहाचं गोट घेतोय. घरात कोणी नाहीये ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय.
गायत्रीची ऑफिसला जायची गडबड नाही, शैलूची लुडबुड नाही, फक्त तुम्ही आणि मी. आज पिक्चरला जाऊया का रात्री आपण? आज रात्री आपण पिक्चरला जाऊया का? हे पिक्चरचं काय मध्ये? नाही ग, गेले कित्येक वर्षात आपण थिएटर मध्ये एकत्र बसून सिनेमा बघितलाच नाही. म्हणजे स्वतःची मुलं बाळ घरात नाहीत म्हणून दुसऱ्यांच्या गोष्टीत जीव रंगवायचा. दिस इज टू मच ललिता. मी आपलं तुझा मूड हलका करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुझं हे आपलं म्हणजे माझा मूड बिघडलाय हे तुम्हाला कळतंय का? ऑफकोर्स कळतो, नेहमीच कळत होत ललिता. विंचवाच्या पाठीवरचा संसार आपला, माझ्यामुळे तुला कधीच एका जागी स्थिरावता आलं नाही ना, सतत आपलं बोचकी बांधूनच. माझ्यामुळे तुला मुलांपासून लांब राहावं लागलं, माझ्यामुळे अनोळखी गावात अनोळखी लोकांमध्ये राहावं लागलं. मला याची जाणीव नव्हती असं नाही, पण माझा इलाज नव्हता. म्हणून आता ठरवलंय ही नोकरी सोडायची आणि मस्तपैकी कुठेतरी. मी कधी तक्रार केली का तुमच्याकडे? मुलं मोठी झाल्यावर मी त्यांच्याबरोबर राहू शकले असते, पण मी बाय चॉईस तुमच्याबरोबर राहिले. पण आता ह्या वयात असं वाटत सगळ्यांनी एकत्र राहावं, मुलं बाळ जवळ असावीत. काय पण त्याला मंजूर नाही तर असो. ललिता अग, एका वर्षाचा तर प्रश्न आहे. आता वर्ष संपत न संपत तोच गायत्री आणि शैलेश हजर होतील. असच असच एक एक वर्ष करता करता आयुष्य केलं. पण ठीक आहे ना, शैलू काही आपला फक्त एकुलता एक मुलगा नाहीये, विश्वही आहे आणि ती इथे आपल्याकडे राहायला येणार आहे तिथं काही महिन्यांसाठी तरी नक्की. कधी येते विशू? ताबडतोब. तिला सांगते आता वाट कसली बघतेस. बाळणपणासाठी येणारच आहेस ना? मग लगेच ये. हो ना. ते तुमचं काय ते तुम्ही दोघी बघा. तिच्या घरच्यांनी परवानगी द्यायला हवी ना. हो, पण ते नाही कशाला म्हणतील, माहेरीच येणार आहे ना ती. मग ते काय नाही, मी आजच विशूला फोन करते. हॅलो श्री, बोल. काय आहेस? प्रचंड. आत्ताच काही बोलण्यासारखं आहे का?
नाही म्हणजे ऑफिस मध्ये बोललो तर नाही चालणार. चालेल. नाही पण मला वाटतं म्हणजे पर्सनल गोष्टींबद्दल आपण ऑफिस मध्ये बोलणं म्हणजे उगाच ती चर्चा म्हणून मी म्हटलं. सॉरी श्री. अरे ऑफिसला निघायच्या घाईत होते म्हणून मग पटकन बोल ना. नाही नाही अगं असं नाही श्रावणी, पाहिजे तर आपण नंतर बोलू. मी आता म्हटलं ना सॉरी, बोल ना प्लीज. बरे बघ, मी हे सांगण्यासाठी फोन केला की कोकणातून माझी एक मावशी येणार आहे. नाही नाही म्हणजे तशी ती लग्नाला येणारच आहे, पण ती त्याच्या आधी इथे येणार आहे ती तुझी खरेदी करण्यासाठी. तेव्हा तुला एक अख्खा दिवस मोकळा ठेवावा लागेल लग्नाच्या खरेदीसाठी. लग्नाची कसली खरेदी? आय मीन रजिस्टर लग्न करणार आहोत ना आपण. श्रावणी आता मी हे सगळं बोलणं बंद केलेलं आहे. केवळ आपल्या समाधानासाठी आपलं लग्न रजिस्टर पद्धतीने हे लोक लावून देणार आहेत, पण त्यांच्या सगळ्या हौशी मौजी ते पुऱ्या करून घेणार आहेत, त्यामुळे बोलून काही फायदा नाही आहे. आणि हे बघ, त्याला आता काही इलाज सुद्धा नाही आहे, तेव्हा विरोध न करणं उत्तम. पण खरेदी म्हणजे? अगं श्रावणी, माझ्या मावशीने बाबांना एक भली मोठी लिस्ट दिलेली आहे, काय विचारू नकोस. शालू काय, साड्या काय, मंगळसूत्राचं डिझाईन गिरगावातल्या सोनाराकडून, दुसरा कुठला तरी दागिना दादरून, अमुक साड्या इकडून, तमुक साड्या तिकडून, काय विचारू नकोस रे बाबा तू. पण श्री, खरंच याची गरज आहे का रे? साधेपणाने श्रावणी, ही जी सगळी धावाधाव करणारी माणसं आहेत ना, ती आपली माणसं आहेत. आपण सुखी होणार याचाच त्यांना खूप आनंद झालाय, उत्साह आहे. आपण का त्यांचा एरवण करायचा? एका नात्याची सुरुवात आपण लोकांना दुखावून का करायची? म्हणजे मला तरी असं वाटतं. आता तुझं जर का म्हणणं काही वेगळं असेल तर. नाही नाही श्री, ठीक आहे, मी करेन सगळं हौसेने. तू काळजी करू नकोस, सगळ्यांचे आशीर्वादच हवेत आपल्याला. केव्हा येणार मावशी? नाही नाही एवढ्यात नाही, पण येणार आहे लवकरच. मी म्हटलं तुझ्या फक्त कानावर घालून ठेवावं, म्हणजे तुला काही ऍडजस्टमेंट करता येईल. बरं ठीक आहे, ठेवतो आता, तू काय देस. हे एवढंच बोलायचं होतं? नाही म्हणजे तसं बोलायचं बरंच होतं, पण सगळ्याच गोष्टी शब्दात नाही म्हणता येत ना. आणि काही काही गोष्टी न बोलताही ऐकायला येतात. मला मी नाही काही बोललास तू आता? मी नाही. ठेवतो श्रावणी आता फोन, मी भेटू ऑफिसात. बाय. टेक केअर. टेक केअर. ओके या बाय. टेक केअर. हे का तू रद्दीचं दुकान काढतीयस? ए गपे, एवढी पुस्तक कसली आहे ती? मला आणलीत मी वाचायला. तू काय सुपर वुमन आहेस? नुसती अशी नजर फिरवली की सगळे पुस्तकं वाचून होतात असं? शहाणपणा करू नकोस, मला रात्री झोप येत नाही म्हणून आणलीत मी ती वाचायला. माऊ, तू मला अजून सांगितलं नाहीस. मोना, तुला माहितीये काल रात्री मला घरी कोणी ड्रॉप केलं तर त्या दिवशी पब मध्ये भेटला होता ना तो ग. तू दीडशाणा माझ्या अंगावर ज्यूस सांडणारा? तो तुला जरा जास्तच गुळ लावत होता. असेल माऊ,
तो बरा माणूस नाहीये, कळलं? आय रिमेंबर ना, त्यानं आपल्याला त्याचं नावही सांगितलं नाही. मस्ट बी अ फ्रॉड मॅन. म्हणूनच त्याच्या बरोबर नाचत होतीस ना तू? नाही, माझं लक्ष होतं त्याला इम्प्रेस करण्याचा तू खूप प्रयत्न केलास. अडलंय माझं खेटर. उलट तो तुला जास्त ते बोचतय तुला की तो मला लिफ्ट देत होता. कालही त्याने दिली मला लिफ्ट त्याच्या बाईक वरून. बाय द वे त्याचं नाव हेरम मुंगिया. काय हेरम मुंगिया? आणि हा तुला भेटला कुठे? हा तुझ्यावर वॉच ठेवून असणार आहे. टेलिंग यू मॉम, प्लीज प्लीज डोंट टेल मी एनीथिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणाशीही फ्लर्ट करण्याच्या किंवा कुणाच्याही प्रेमात पडण्याच्या मूडमध्ये मी अजिबात नाही. असं म्हणते जसं काय रोज एका मुलाच्या प्रेमात पडतेस. वाक्य चुकले. रोज वेगवेगळ्या मुलांच्या प्रेमात पडत होतीस असं म्हण. शाळा बास. बर, हा मुंगिया घरी आला होता? मी म्हटलं त्याला चल, तो नको म्हणाला. मग मी बाहेर जाऊन कॉफी प्यायली आणि खूप गप्पा मारल्या. गप्पा मारल्या? त्याला बोलता तरी येतं का? ए रोज चट झाला. मला ना या माणसावर जाम डाऊट आहे. तुला आठवत तो समशेरच्या खांद्यावर हात ठेवून गेला होता? ते किती दिवसांची आपली ओळख एक. बरं, तो तुझ्याशी काय गप्पा मारत होता? काय नाही, असंच. मी पत्रकार आहे म्हटल्यावर माझ्या प्रोफेशनची चौकशी करत होता. बाय द वे तो इन्शुरन्स एजंट आहे आणि कुठल्या तरी कंपनीत कसले तरी स्पेअर पार्ट्स विकतो. व्हॉट रबिश. व्हॉट रबिश अबाउट इट? कष्ट करतो, पैसे मिळवतो यार. मला म्हणाला मुलगी आहेस तरी क्राईम रिपोर्टिंग करतेस, भीती वाटत नाही का? मग त्या दिवशी रमा जयसिंगवर का चिडली होती? जयसिंग कोण आहे, समशेर कोण आहे, काय काय विचारत होता. माहिती काढत होता तो. गप गा, असं काही नाहीये. कुणाला नाही आवडत ग अंडरवर्ल्डचं गॉसिपिंग ऐकायला. साधा सरळ आहे बिचारा. चेजी शेरे बिचारे. बस झोप आली आता. झोपते मी. हिरम मोंग्या. नावातच काहीतरी गडबड आहे. हड. हेरम मुंगिया. हॅलो. ऍडव्होकेट रमा चौधरी. कोण बोलतंय? ते सोडा, मी काय सांगतोय ते ऐका. कोण बोलतंय? तुम्हाला हा अनलिस्टेड नंबर कुठून मिळाला? माझं तुमच्याकडे एक काम आहे पण मी तुम्हाला भेटू शकत नाही. बघा तुम्ही जे कोणी असाल ते कट करू नका. जयसिंग राजपूत बद्दल मी काहीतरी सांगतोय.